रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका। 2400 रुपयांच्या खरेदीवर चांदीचं नाणं आणि तिजोरी कूपन मोफत। ऑफर फक्त 15-20 ऑक्टोबर पर्यंत। आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे मंगाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळत, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील सर्व मिनी स्टोअर्स मध्ये ही ऑफर सुरू। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। महाविकास आघाडीतील सर्व मंत्र्यांना आवाहन आहे की गप्प बसू नका, टीकेला प्रतीक टीका करा। संजय राऊत। जम्मू काश्मीरमध्ये तणाव नाही, तिथं दहशतवाद पुन्हा सुरू झाला आहे। सर संघ संचालक बोलले ते योग्यच आहे की 370 कलम हटवणंही काही फरक पडलेला नाही। रोज लोक मारली जात आहेत, गृहमंत्रालयाची जबाबदारी केवळ पाकिस्तानच का? चीनवर पण सर्जिकल स्ट्राईक करा, चीन पण लडाख तवांगमध्ये घुसखोरी करत आहे। भारत पाकिस्तान सामना यावर आम्ही बोलणार नाही, रोज लोक मरतायत, केंद्र सरकारनं याबाबत ठोस भूमिका घ्यायला हवी। क्रिकेट खेळून बंद करून काश्मीरची परिस्थिती बदलणार आहे का? पाकिस्तानसोबत कोणतेच संबंध ठेवू नका, तुम्ही तिकडे जाऊन केक कापता। काश्मीरमधील परिस्थिती कधी समोर येऊच दिली नाही, तिथं अनेक निर्बंध होते। गृहमंत्र्यांनी समोर येऊन परिस्थिती स्पष्ट करायला हवी। ED, CBI, NCBला सीमेवर पाठवा, फार पॉवरफुल लोक आहेत, सोमय्यांनाही पाठवा। आम्ही देतो आतंकवाद्यांचे पेपर। चंद्रकांत दादांनी शरद पवारांवर ज्या भाषेत टीका केली, कुठे हिमालय आणि कुठे टिंगूळ। माझं महाविकास आघाडीतील सर्व मंत्र्यांना आव्हान आहे की गप्प बसू नका, टीकेला प्रतिटीका करा। हिसार बंद होईल। जम्मू काश्मीरमध्ये तणावाची परिस्थिती मंडळणार नाही। जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद परत निर्माण झाला, त्याला तणाव म्हणत नाही। सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी काल एक ज्वलंत सत्य समोर मांडलं आहे की 370 कलम हटवूनसुद्धा जम्मू काश्मीरच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होऊ शकली नाही। आजही तिकडे अतिरेक्यांचं तांडव हैदोस सुरू आहे, कधी शिखांचा हत्याकांड होत आहे, कधी काश्मीरी पंडितांना मारलं जात आहे, काल 2 बिहारचे मजूर मारले गेले। हे जर रोखलं जात नसेल तरी जबाबदारी नक्कीच केंद्र सरकारची, गृहमंत्रालयाची आहे। आणि ह्याच्यावर जर तोडगा निघाला नाही तर नुसत्या पाकिस्तानच्या बाबतीत धमक्यांची भाषा वापरून हे थांबलं जाणार नाही। किंवा सर्जिकल स्ट्राईक करू, चीनवर पण करा। चीन लडाखमध्ये घुसला आहे, तवांगमध्ये घुसला आहे चीन। मग सांगा चीनवर सर्जिकल स्ट्राईक करू म्हणून। काश्मीरची परिस्थिती हाताबाहेर गेली, एवढंच मी सांगू शकतो। भारत पाकिस्तान सामन्याबाबत मग पुनर्विचार व्हायला पाहिजे का अशा परिस्थितीत की वर्ल्ड कपमध्ये आपण मग खेळतो, भलेही त्रयस्थ भूमीवर असेल तो सामना? मग याच्याविषयी मी आता काही मत व्यक्त करणार नाही। मी जम्मू काश्मीरवर बोलतो, काश्मीरशी संबंध कसे प्रस्थापित करायचे आणि का पाकिस्तानशी, याचा निर्णय सरकारला एकदा घेऊ द्या, मग आम्ही बोलू। तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे, मतलबाप्रमाणे आणि राजकीय सोयीच्या भूमिका घेता आणि काश्मीरची जनता रोज तिथे मरते आहे हे चालणार नाही। सर काश्मीरबाबत शिवसेना काही आता ठोस भूमिका घेणार आहे? आम्ही काय ठोस, सरकार कोणाचं आहे? ठोस भूमिका सरकारने घ्यायची आहे, ठोस भूमिका प्रधानमंत्री, संरक्षण मंत्री, गृहमंत्री ह्यांनी घ्यायला पाहिजे। तुम्ही ठोस भूमिका विरोधी पक्षांना घ्यावी असं कसं काय म्हणू शकता? तर ही जी काश्मीरमधली परिस्थिती निर्माण झाली आहे, 370 कलम रद्द झाल्यानंतर 2 वर्षापर्यंत परिस्थिती आटोक्यात आलेली होती, परंतु आता परिस्थिती आटोक्यात आली की नाही हे आता सांगता येणार नाही। परिस्थिती संदर्भात तिकडल्या बातम्या बाहेर येऊ दिल्या नाहीत, तिकडे इंटरनेट बंद होतं, तिकडल्या मीडियावर बंधनं होती, तिकडल्या लोकांच्या हालचालीवरती बंधनं होती, तिकडले वृत्तपत्र बंद होती, तिकडले नेते कैदीमध्ये होते, त्यातून अनेक गोष्टी बाहेर आल्या नाहीत। 370 कलम हटवून सरकार, परंतु आता परिस्थिती आटोक्यात आली की नाही हे आता सांगता येणार नाही। परिस्थिती संदर्भात तिकडल्या बातम्या बाहेर येऊ दिल्या नाहीत,
तिकडे इंटरनेट बंद होतं, तिकडल्या मीडियावर बंधनं होती, तिकडल्या लोकांच्या हालचालीवरती बंधनं होती, तिकडली वृत्तपत्र बंद होती, तिकडले नेते कैदीमध्ये होते, त्यातून अनेक गोष्टी बाहेर आल्या नाही. 370 कलम हटवून सरकारनं नक्कीच जे लोकांच्या भावना होत्या त्याला त्यांनी एक चालना दिली, आम्ही पण त्यांना पाठिंबा दिला. पण त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जात असताना सरकार काय करत होतं आणि सरकार आज काय करत आहे हे आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे, आणि त्यासाठी गृहमंत्र्यांनी देशासमोर येऊन हे स्पष्ट केलं पाहिजे काश्मीरची परिस्थिती नक्की काय आहे. दहशतवाद फैल रहा है जम्मू कश्मीर. देखिए, जम्मू कश्मीर की स्थिति बहुत ही चिंताजनक है, गंभीर है, और मुझे लगता है पूरे देश को उसकी चिंता लगी. सरकार को कितनी चिंता है मुझे मालूम नहीं, लेकिन देश को चिंता है. 10-11 दिनों में लगभग 17-18 लोगों की जान जा चुकी है. आतंकवादी घुसते हैं सीधे घर में, स्कूलों में, पब्लिक प्लेस पर, और अंधाधुंध गोलीबारी करते हैं. कश्मीरी पंडितों को फिर से मारा जा रहा है, सिखों को मारा जा रहा है, आज बिहार के मजदूरों को मारा गया है. तो ये कब रुकेगा? सिर्फ पाकिस्तान को धमकी देकर ये नहीं रुकेगा. कुछ अगर होता है तो पाकिस्तान के ऊपर सर्जिकल स्ट्राइक करेंगे. ये सर्जिकल स्ट्राइक से छूटने वाला ये विषय नहीं है. अगर सर्जिकल स्ट्राइक आपको करना ही है तो लड़ाख में भी चाइना वाले घुस गए हैं ना, तो आप चीन पर भी सर्जिकल स्ट्राइक की बात कीजिए. पाकिस्तान की जब बात आती है तो आप सर्जिकल स्ट्राइक की बात करते हो. चीन के ऊपर तवांग में घुस गया है, अरुणाचल की बात होती है, लद्दाख में घुस गया है. ये सभी के ऊपर हमारे देश के चाहे विदेश मंत्री हो, चाहे गृह मंत्री हो, चाहे रक्षा मंत्री हो, सभी को देश को बताना होगा जम्मू कश्मीर के और लद्दाख की हालत क्या है. भाजपा के कुछ नेताओं ने भारत पाकिस्तान जो वर्ल्ड कप, देखो भारत पाकिस्तान की मैच वर्ल्ड कप जो हो रहा है कहाँ मुझे मालूम नहीं, हम तो मैच देखते नहीं. मैं बात जम्मू कश्मीर की कर रहा हूँ. आप जम्मू कश्मीर की स्थिति के ऊपर बात करिए, आप गुमराह मत करो जनता. वो क्रिकेट मैच खेलने से न खेलने से जम्मू कश्मीर का विषय नहीं खत्म होने वाला. हम तो बोलते थे पाकिस्तान के साथ कोई संबंध मत रखिए, यह हमारे हमेशा भूमिका रही है शिवसेना की. किसी भी चाहे सांस्कृतिक हो चाहे व्यापार, जाना कश्मीरमध्ये, पाठवा याना सगळ्यांना कश्मीरमध्ये, किरीट सोम्यांना पाठवा कश्मीरमध्ये. अतिरेक्यांचे बरेचसे कागद त्यांना आम्ही देऊ, फिरत बसतील जम्मू कश्मीर अनंतनाग बारामुल्ला. जा म्हणावं तिकडे, सगळे लोक तुमचे जे आहेत ना रोज इथे बसून. शरद पवारांविषयी काल चंद्रकांत दादा पाटलांनी ज्या शब्दात उल्लेख केला आहे किरी शब्दामध्ये करत होते, अहो पवार साहेब कुठे, तुम्ही कुठे, कुठे हिमालय, कुठे टेकडी, टेकाड, टेंगूळ, हां हे शोभतं का? बोला त्या अतिरेक्यांच्या संदर्भात बोला, जाऊन तिकडे काश्मीरला त्यांना दम द्या. तुम्ही इथे आमच्याकडे आम्हाला शांतपणा शिकवू नका. आणि माझं तर या महाविकास आघाडीतल्या सगळ्याच मंत्र्यांना आव्हान आहे, नुसते खुर्च्यांवर बसू नका, प्रति हल्ले करा. नुसते खुर्च्यांवर बसू नका, महाविकास आघाडीचे जे मंत्री आहेत त्यांनी नुसतं बसू नका, हल्ल्याला प्रतिहल्ला, टोल्याला टोला, हे 8 दिवसात पळून जातील सगळं. दसऱ्यातल्या भाषणावर सुद्धा भाजपच्या नेत्यांकडनं काही टीका करण्यात आली आहे, त्याबद्दल तुम्ही टीका करू द्या. कमी प्रतीचा गांजा मारल्यावरती असं होतं नाही, पण खूप खालच्या स्तराची जी टीका आहे केरी भाषेचा कमी प्रतीचा गांजा त्यांच्याकडे ते मारतात. सगळं बोललं ना, कमी प्रतीचा गांजा ते मारलं की अशा आयडिया सुचतात त्यांना बोलण्याच्या. चला धन्यवाद.